अजून माझ्यापर्यंत ती कुठली माहिती नसल्यामुळे त्याबद्दलचं वक्तव्य करणं हे चुकीचं ठरेल। नानाभाऊ, केंद्र सरकारकडून सचिवांकडून केंद्र राज्य सरकारला एक पत्र देण्यात आलं आहे, त्यामध्ये जे कोळसा आणि वीज बिलाची थकबाकी आहे ते लवकरात द्यावं, नाहीतर आम्ही कोळसा सप्लाय पूर्णतः बंद करू असं त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे। आम्ही तोच मुद्दा सातत्यानं काँग्रेस सरकारसमोर मांडते आहे। आमचे मंत्री ऊर्जा मंत्री त्यांनी पण ही भूमिका मांडली, मी स्वतः विधानसभेत ही भूमिका मांडलेली आहे, बैठकीमध्ये पण भूमिका मांडलेली आहे। केंद्र सरकार हे राज्याच्या मुळावर उठलेलंच आहे हे तर स्पष्ट आहे, अनेक विविध त्याला उदाहरणं आपल्याला देता येईल। त्याच्यामुळे थोडं काही थकबाकी असेल तर ती तातडीनं जे राज्य सरकारकडे ऊर्जा विभागाचं घेणं आहे ते राज्य सरकारने तातडीनं द्यावं, हीच भूमिका त्याच्यातली आहे। पण राज्याचे पैसे केंद्रावर आहे, त्याचे पैसे ते केंद्राने द्यायचे नाही, तर मग जसं राज्याची लाईन बंद करण्याची भूमिका केंद्र सरकार करते, तर मग केंद्राची सत्तेची लाईन कोण बंद करणार हे महाराष्ट्राची जनता त्याच्यावरचा निर्णय घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।